सर्वांना नमस्कार मित्र हो भगवान वर्धमान महावीर जयंतीच्या निमित्ताने भगवान महावीरांच्या जीवन चरित्र आणि जैन धर्माचा इतिहास यावर आधारित ही प्रश्नमंजुषा आपल्यासाठी घेऊन आलोय या प्रश्नमंजुषेचा पहिला प्रश्न आहे भगवान वर्धमान महावीरांचा जन्म कधी झाला आणि याचे उत्तर आहे सन पूर्व पाचशे नव्याण्णव चैत्र शुक्ल त्रयोदशी या तिथीवर भगवान महावीरांचा जन्म झाला प्रश्न दुसरा भगवान वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला आणि याचे उत्तर आहे कुंडग्राम आजच्या बिहार राज्यामध्ये वैशालीजवळ कुंडग्राम या ठिकाणी भगवान महावीरांचा जन्म झाला प्रश्न तिसरा वर्धमान महावीरांच्या मातेचे नाव काय होते आणि याचे योग्य उत्तर आहे माता त्रिशला ज्या लिच्छवी गणराज्याचे राजा चेटक यांच्या भगिनी होत्या प्रश्न चौथा वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते आणि याचे उत्तर आहे राजा सिद्धार्थ जे ज्ञातृक या क्षत्रिय गणाचे प्रमुख होते म्हणजेच वर्धमान महावीरांचे आई वडील दोघेही क्षत्रिय घरांशी संबंधित होते पुढचा प्रश्न वर्धमान महावीरांच्या पत्नीचे नाव काय होते आणि याचे उत्तर आहे यशोदा ज्या कौंडिन्य गोत्राच्या कन्या होत्या पुढचा प्रश्न वर्धमान महावीरांच्या मुलीचे नाव काय होते आणि याचे उत्तर आहे प्रियदर्शना ज्या अनोज्या या नावानेसुद्धा ओळखल्या जात होत्या पुढचा प्रश्न वर्धमान महावीरांनी वयाच्या तिसाव्या वर्षी कोणाच्या परवानगीने गृहत्याग केला आणि याचे उत्तर आहे नंदीवर्धन जे वर्धमान महावीरांचे मोठे बंधू होते त्यांना अग्रज असे म्हटले जाईल आणि याच बंधूच्या परवानगीने वयाच्या तिसाव्या वर्षी वर्धमान महावीरांनी राजत्याग संसार त्याग गृहत्याग केला आणि ते दिव्यज्ञानाच्या शोधामध्ये पुढे पुढील त्यांनी आपली वाटचाल केली पुढचा प्रश्न बारा वर्षाच्या कठोर साधनेनंतर तपश्चर्यानंतर भगवान महावीरांना कोटे दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आणि याचे उत्तर आहे झृंबिक ग्राम जे रुजूपालिका नदीच्या काठी वसलेले होते त्या गावात या झ्रुंबिक गामा ग्रावामध्ये बारा वर्षाचे कठोर तपश्चर्यानंतर कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाली पुढचा प्रश्न जैन परंपरेनुसार भगवान महावीरांना कोणत्या वृक्षाखाली दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि याचे उत्तर आहे सालवृक्ष मित्रो असं म्हणतात की याच सालवृक्षाच्या खाली भगवान गौतम बुद्धांचाही जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न कठोर तपश्यारीनंतर महावीरांनी इंद्रियावर विजय प्राप्त केल्याने त्यांना काय म्हटले जाऊ लागले आणि याचे उत्तर आहे जीन ज्याचा अर्थ होतो विजेता म्हणजेच या जीन या शब्दापासूनच पुढे जैन धर्म आ, हा शब्द प्रचलित झाला आणि या जैन धर्माचे मुख्य प्रवर्तक म्हणून भगवान महावीरांनी पुढील काळामध्ये मोठे कार्य केले प्रश्न अकरावा ज्ञानप्राप्तीनंतर भगवान महावीर कोणत्या नावाने ओळखले गेले आणि याचे उत्तर आहे केवलीन मित्र हो जैन धर्मामध्ये दिव्य ज्ञानाला कैवल्य ज्ञान म्हटलं गेलं आणि हेच कैवल्य ज्ञान बारा वर्षाच्या तपश्यानेनंतर भगवान महावीरांना प्राप्त झाल्याने त्यांना केवलीन या नावाने सुद्धा संबोधले गेले पुढचा प्रश्न जैन धर्माचे प्रवर्तक या नात्याने भगवान महावीरांना कोणत्या नावाने ओळखले जाते आणि त्याचे उत्तर आहे अहर्त ज्याचा अर्थ योग्य असं होतो आणि निग्रंथ ज्याचा अर्थ बंधनरहित असा होतो म्हणजेच अहर्त आणि निग्रंथ हे दोन्ही विशेषणे महावीरांनाच लावली जातात पुढचा प्रश्न बौद्ध साहित्यात भगवान महावीरांची कोणत्या नावाने ओळख आहे आणि याचे उत्तर आहे निगंठ नाथपुत्र पुढचा प्रश्न ज्ञानप्राप्तीनंतर भगवान महावीरांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले आणि याचे उत्तर आहे राजगृह याच राजगृहातील वितुलांचल टेकडीवर भगवान महावीरांनी आपले पहिले प्रवचन किंवा पहिला उपदेश त्यांनी दिलेला आहे पुढचा प्रश्न भगवान महावीरांनी लोकांना आपले उपदेश कोणत्या भाषेत सांगितले आणि याचे उत्तर आहे प्राकृत भाषा हो प्राकृत भाषा ही त्या काळातली लोकभाषा होती म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजेल उमजेल अशा लोकभाषेमध्येच महावीरांनी आपले उपदेश लोकांना सांगितलेले आहे पुढचा प्रश्न भगवान वर्धमान महावीरांचे पहिले शिष्य कोण बनले आणि याचे उत्तर आहे जमाली जे वर्धमान महावीरांची जावईसुद्धा होते पुढचा प्रश्न भगवान वर्धमान महावीरांच्या शिकवणुकीचे ग्रंथरूपात संकलन त्यांच्या कोणत्या शिष्याने केले आणि याचे उत्तर आहे इंद्रभूती गौतम पुढचा अठरावा प्रश्न भगवान वर्धमान महावीरांच्या शिष्यांना कोणत्या नावाने ओळखले गेले आणि याचे उत्तर आहे गणधर आणि या गणधरांची एकूण संख्या ही अकरा एवढी होती पुढचा प्रश्न भगवान महावीरांची शिकवणूक तसेच जैन धर्माचे धर्माच्या प्रमुख ग्रंथाला काय म्हणतात आणि याचे उत्तर आहे आगमग्रंथ भगवान महावीरांचे जे प्रमुख शिष्य होते इंद्रभूती गौतम यांनी भगवान महावीरांची सर्व शिकवणूक व जैन धर्माचे तत्वज्ञान यांचे ग्रंथरूपात संकलन करून हा आगम ग्रंथ तयार केला पुढचा प्रश्न इशवीसन पूर्व पाचशे सत्तावीसमध्ये भगवान वर्धमान महावीरांचा मृत्यू कोठे झाला आणि याचे उत्तर आहे पावापुरी जे आजच्या बिहार राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न भगवान वर्धमान महावीरांच्या मृत्यूनंतर जैन संघाचा पुढील अध्यक्ष कोण झाला आणि याचे उत्तर आहे सुधर्मन सुधर्मन हे महावीरांच्या गंधरापैकी एक होते आणि महावीरांच्या मृत्यूनंतर तेच जैन संघाचे पुढील अध्यक्ष झाले पुढचा प्रश्न जैन धर्माचे एकूण किती तीर्थंकर मानले जातात आणि याचे उत्तर आहे चोवीस तीर्थंकर तेवीसावा प्रश्न जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते आणि याचे उत्तर आहे ऋषभदेव जे आदिनाथ या नावाने सुद्धा ओळखले जातात पुढचा प्रश्न जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचा जन्म कोठे झाला आणि याचे उत्तर आहे अयोध्या पुढचा प्रश्न जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचे प्रतीक चिन्ह कोणते आणि याचे उत्तर आहे ऋषभ सव्वीसावा प्रश्न जैन धर्माचे दुसरे तीर्थंकर कोण होते आणि याचे उत्तर अजितनाथ सत्तावीसावा प्रश्न जैन धर्माचे एकविसावे तीर्थंकर कोण होते आणि याचे उत्तर आहे नेमिनाथ अठ्ठावीसावा प्रश्न जैन धर्माचे बावीसावे तीर्थंकर कोण होते आणि याचे उत्तर आहे अरिष्ट नेमीजी पुढचा प्रश्न जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर कोण होते आणि याचे उत्तर आहे पार्श्वनाथ पुढचा प्रश्न जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे वडील अश्वसेन हे कुठले राजे होते आणि याचे उत्तर आहे काशी म्हणजेच बनारस या ठिकाणचे अश्वसेन हे राजे होते पुढचा प्रश्न जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी कोणत्या चार शिकवणी सांगितल्या आहेत आणि याचे उत्तर आहे सत्य अहिंसा अस्तेय आणि अपरिग्रह ज्याला जैन धर्मामध्ये महाव्रते म्हणतात आणि या महाव्रतामध्ये नेहमी सत्य बोलावे कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये म्हणजेच अहिंसेचे पालन करावे कोणत्याही प्रकारची चोरी करू नये म्हणजे अस्तेय आणि कोणत्याही गोष्टीचा अति संग्रह करू नये म्हणजेच अपरिग्रह अशा चार शिकवण या पार्श्वनाथांनी सांगितल्या आहेत पुढचा बत्तीसावा प्रश्न जैन धर्माच्या चार शिकवणीमध्ये पाचवी ब्रह्मचर्य ही शिकवण कोणी जोडली आणि याचे उत्तर आहे भगवान वर्धमान महावीर आणि ही पाचवी शिकवण जोडल्यानंतर महावृते ही पंचमहाव्रते म्हणून ओळखली जाऊ लागली पुढचा तेहतीसावा प्रश्न भगवान वर्धमान महावीर जैन धर्मात कितवे तीर्थंकर होते आणि याचे उत्तर आहे चोवीसावे तीर्थंकर म्हणजे जैन धर्मात एकूण चोवीस तीर्थंकर आहेत त्यापैकी शेवटचे आणि चोवीसावे तीर्थंकर म्हणून भगवान महावीर ओळखले जातात पुढचा प्रश्न जैन धर्माचे संस्थापक कोणाला मानले जाते आणि याचे उत्तर आहे ऋषभदेव साहजिकच जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर हे ऋषभदेव हे आहेत म्हणून त्यांना जैन धर्माचे संस्थापक मानले जाते पुढचा प्रश्न जैन धर्माचे वास्तविक संस्थापक कोणाला मानले जाते आणि याचे उत्तर आहे भगवान वर्धमान महावीर मित्र ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक असले तरी या धर्माचे वास्तविक संस्थापक वर्धमान महावीरांना मानले जाते कारण खऱ्या अर्थाने जैन धर्माचे तत्वज्ञान आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा वर्धमान महावीरांच्याच कार्यकाळात झाला पुढचा प्रश्न भगवान वर्धमान महावीर यांचे प्रतीक चिन्ह कोणते आणि याचे उत्तर आहे सिंह पुढचा प्रश्न ऋग्वेद ग्रंथात कोणत्या जैन तीर्थंकरांचा उल्लेख आढळतो आणि याचे उत्तर आहे ऋषभदेव आणि अरिष्टनेमी म्हणजेच पहिले तीर्थंकर आणि बावीसाव्या तीर्थंकर या दोघांचाही उल्लेख हा हिंदू ऋग्वेद ग्रंथामध्ये आढळून येतो पुढचा प्रश्न जैन धर्माच्या तत्त्वज्ञानातील त्रिरत्न कोणती आणि याचे उत्तर आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण या तिन्ही गोष्टीला म्हणजे त्या त्रिरत्नाला जैन धर्माच्या तत्त्वज्ञानात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे पुढचा प्रश्न जैन धर्म तत्त्वज्ञानानुसार ज्ञानाचे पाच प्रकार कोणते आहेत आणि याचे उत्तर आहे मतिज्ञान श्रुतिज्ञान अवधीज्ञान मनपर्याय ज्ञान आणि कैवल्य ज्ञान या पाचही ज्ञानापैकी कैवल्य ज्ञान म्हणजे जे दिव्य ज्ञान आहे त्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे पुढचा प्रश्न शादवाद हा सिद्धांत कोणत्या धर्माशी संबंधित आहे आणि याचे उत्तर आहे जैन धर्म या श्यादवादालाच अनेकांतवाद असेही म्हटले जाते पुढचा प्रश्न जैन धर्मात उपवासाद्वारे शरीरत्याग विधीला काय म्हणतात आणि याचे उत्तर आहे संलेखना विधी मित्र हो याच विधीचा अवलंब करून मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी मैसूर येथे आपला शरीर त्याग केला पुढचा प्रश्न जैन धर्मात आचार्य स्थूलभद्र यांच्या अनुयायांना काय म्हणतात आणि याचे उत्तर आहे श्वेतांबर पंथीय पुढचा प्रश्न जैन धर्मात आचार्य भद्रभाऊ यांच्या अनुयायांना काय म्हणतात आणि याचे उत्तर आहे दिगंबर पंथीय म्हणजेच मित्रो धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन पंथ आपल्याला दिसून येतात पुढचा प्रश्न जैन तीर्थंकरांचे चरित्र असलेला कोणता ग्रंथ भद्रभाऊ यांनी लिहिला आणि याचे उत्तर आहे कल्पसूत्र पुढचा प्रश्न कोणते मौर्य शासक जैन धर्माचे अनुयायी होते आणि याचे उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य आणि संप्रती पुढचा प्रश्न चंद्रगुप्त मौर्याच्या काळात पहिली जैन धर्म परिषद कोठे भरवण्यात आली आणि याचे उत्तर आहे पाटलिपुत्र जी इशूसंपूर्व तीनशे बावीस ते ईशुसंपूर्व तीनशे अठ्ठावीस या काळामध्ये भरवण्यात आली होती पुढचा प्रश्न पहिल्या जैन धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते आणि याचे उत्तर आहे स्थूलभद्र पुढचा प्रश्न इसवी सन पाचशे बारामध्ये दुसऱ्या जैन धर्म परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आणि याचे उत्तर आहे वल्लभी पुढचा प्रश्न दुसऱ्या जैन धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते आणि याचे उत्तर आहे देवार्दी श्रमा श्रवण पुढचा पन्नासावा प्रश्न उदयगिरी पहाडामध्ये जैन साधूंसाठी कोणत्या राजाने गुफा निर्माण केल्या आणि याचे उत्तर आहे कलिंग नरेश खारवेल एवढंच नव्हे तर याच कलिंग नरेश खारवेलच्या हातिकुपा लेण्यामध्ये सुद्धा जैन धर्माविषयीचा सर्वात प्राचीन अभिलेखसुद्धा सापडला आहे पुढचा एक्कावन्नवा प्रश्न मध्ययुगात कोणत्या राष्ट्रकूट राजा जैन धर्माचा अनुयाय होता आणि याचे उत्तर आहे राजा अमोघ वर्ष पुढचा प्रश्न कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराची मूर्ती ही कोणी स्थापन केली आणि याचे उत्तर आहे चामुंडराय हा चामुंडराय गंगवंशाचा राजा राजमल चतुर्थ याचा सेनापती होता आणि या चामुंडरायने इसवी सन नऊशे त्र्याऐंशीच्या आसपास ही गोमटेश्वराची मूर्ती श्रवणबोळ बेळगोळ येथे स्थापन केली पुढचा प्रश्न श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती ही कोणाची आहे आणि याचे उत्तर आहे बाहुबली मित्रो हा बाहुबली जैन धर्माचे जे जै प्रथम तीर्थंकर आहे ऋषभदेव यांचा ते पुत्र होते आणि त्यांचीच अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती ही अखंड खडकामध्ये या श्रवणबेळगोळ येथे बनवण्यात आली ती मूर्तीच गोमटेश्वराची मूर्ती या नावाने ओळखली जाते पुढचा प्रश्न जैन धर्माचे पवित्र स्थळ श्रवणबेळगोळ येथे दर बारा वर्षांनी कोणता कार्यक्रम आयोजित केला जातो आणि याचे उत्तर आहे महामस्तकाभिषेक म्हणजेच श्रवण बेळगोळ हे जैन धर्माचे अतिशय पवित्र स्थळ आहे या पवित्र स्थळी असलेल्या गोमटेश्वर मूर्तीचा मोठा महामस्तकाभिषेक दर बारा वर्षांनी या ठिकाणी केला जातो पुढचा प्रश्न प्रसिद्ध दिलवाडा जैन मंदिर कोटे स्थित आहे आणि याचे उत्तर आहे माउंट आबू जे आजच्या राजस्थानमध्ये स्थित आहे मित्र हो अशा प्रकारे वर्धमान महावीर आणि जैन धर्म यांच्या इतिहासाविषयी ही प्रश्नमंजुषा आपल्यासाठी सादर केली ज्यातून महावीरांच्या जीवनचरित्राविषयी आणि जैन धर्माच्या इतिहासाविषयी आपल्याला नक्कीच उपयोगी अशी माहिती मिळाली असेल या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद जय जिनेंद्र